नमस्कार, मी सुनीता सुनीतास फूड कट्ट्यावर तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे. जर तुम्ही माझे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आज आपण पाहणार आहोत सुक्क चिकन. हे पहा, येथे मी काही सामग्री घेतली आहे. 250 ग्रॅम चिकन, 1 चमचा मीठ, 1 चमचा मसाला, 1 चमचा हळद, 2 चमचे दही. हे फ्रेश दही आहे. आता आपण सर्वप्रथम हे सर्व चिकनवर टाकून चिकन मॅग्नेट करून घेणार आहे व हे अर्धा तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत. हे पहा, हे सर्व साहित्य चिकनवर टाकून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मसाला चिकनला व्यवस्थित लागेल अशा प्रकारे चिकन मॅग्नेट करून अर्धा तासासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. हे पहा, येथे मी 4 कांदे, लसूण, अद्रकचा 1 तुकडा, 7 झालेले चांगले लाल टोमॅटोज, कोथिंबीर, 1 चमचा मीठ, 1 चमचा परत गरम मसाला, 1/2 चमचा मिरची पावडर, 1/2 चमचा हळद घेतलेली आहे. हा सर्व मसाला आपण एवढाच घ्यायचा आहे, यापेक्षा जास्त मसाला घ्यायचा नाही. जास्त घासलं तर चिकन जास्त चमचमीत होईल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. येथे मी काही कच्चा मसाला घेतला आहे, दालचिनी, लवंग 3 घेतले आहेत, हिरवे इलायच्या 2, 6 जिरे आणि 3 काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत. हा मसाला एवढाच घ्यायचा आहे, जास्त घेतला तर अगदी जास्त झणझणीत होईल. तमालपत्र 5 घेतलेले आहेत. आता सर्वप्रथम हे कांदे आपण भाजून घेणार आहोत. कांदा येथे मी तळून घेत नाही, तर गॅसवर रोजच्या फोडणीप्रमाणे भाजून कांदा घेत आहे. हे पहा, आता आपण सर्वप्रथम टोमॅटोज कट करून घेणार आहोत. या प्रकारे सर्व टोमॅटो आपण फक्त 2 कापा करून घेणार आहोत. 2 काप केलेले टोमॅटो. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि टोमॅटोज टाकून याची अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतलेली आहे. एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपण कांद्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. हे पहा, त्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केली आहे. त्याची अशी एकदम छान बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आपण फक्त या 2 पेस्टमध्येच ह्या मसाला टाकून आपण चिकन बनवणार आहोत. आता हे पहा, येथे मी 4 ते 5 पळी तेल टाकून हा सर्व कच्चा मसाला सर्वप्रथम तळून घेऊया. हा सर्व मसाला व्यवस्थित तळल्यानंतर आपण येथे हळद घालूया. हळद घातल्यानंतर व ही फोडणी छान तयार झाल्यानंतरच आपल्याला येथे टोमॅटोची पेस्ट टाकून द्यायची आहे. हे पहा, आता आपण टोमॅटोची पेस्ट घालूया. टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे. हे पहा, पेस्ट अशी छान प्रकारे आपल्या फोडणीत मिक्स करून घ्यायची आहे व याला तेल सुटेपर्यंत आपण तळायचं आहे. छान प्रकारे अधूनमधून हलवत राहायचं आहे, त्यामुळे आपली पेस्ट खाली लागणार नाही. व कलर पहा किती सुंदर आलेला आहे. आता यामध्ये आपण आपली कांद्याची व कोथिंबीरची पेस्ट टाकून देणार आहोत. हे पहा, अगदी छान कलर आलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे केलेलं चिकन कधी खाल्लं नसेल. हे पहा, हे अगदी झटपट आणि पटकन तयार होतं. यामध्ये आता आपण मसाला आणि मिरची टाकून देणार आहोत. मी हे घरी केलेला मिरची आणि मसाला टाकला आहे. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही आयताही घालू शकता. आता हे पहा, येथे मीठही मी टाकून घेतलेलं आहे व हे सर्व असं मिक्स करायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मसाला तळण्यासाठी किंवा तेल सुटण्यासाठी थोडा जास्त वेळ जातो, तर आपण तोपर्यंत थांबायचं आहे. हे पहा, आता व्यवस्थित तेल सुटल्यानंतरच आपण येथे मॅग्नेट केलेलं चिकन घालून घेतलेलं आहे. चिकनही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, असे छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर पहा चिकनला किती सुंदर कलर आहे आलेला आहे व तेलही आपल्या मसाल्याला छान सुटलं असल्यामुळं. आता आपण हे 4 ते 5 मिनिट झाकण ठेवून हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे. आता आपल्याला याला कमीत कमी 10 ते 15 मिनटं असंच होऊ द्यायचं आहे. हा मसाला याच्यात छान मुरेपर्यंत आपण होऊन देणार आहोत.
व शिजण्यासाठी मेथ एक वाटी पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे। आता आपण पाहूया हे कशा प्रकारे शिजलेलं आहे। हे पहा, हे अजून झालेलं नाही आहे, तर आपण याला अजून 10 ते 15 मिनटं असं ठेवणार आहोत। परत चिकनवर झाकण ठेवून 15 मिनटं चिकन चांगलं शिजू द्यायचं आहे। हे पहा, आता आपले इथे 15 मिनटं झालेले आहेत आणि पाणी व्यवस्थित आटलं आहे। आता आपण पाहूया की चिकन आपलं कशा प्रकारे शिजलं आहे। एकाच चमच्याने असे तोडून पाहायचं आहे किंवा हाताने सुद्धा आपण तोडून पाहू शकतो। हे पहा, पीस एकदम अज्जत तुटतो, म्हणजे आपलं चिकन एकदम छान शिजले आहे। आता हे तुम्ही लगेच सर्व करण्यासाठी घेऊ शकता। यावर अशी कोथिंबीर कट करून घातली तर अगदी छान लागते। तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद।